महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। श्रेयवादावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेविकांमध्ये चांगलेच झुंपलं। मुंबईतील माटुंग्यात एका उद्यानाचं उद्घाटन होतं। या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांची उपस्थिती होती। उद्यानाचं उद्घाटन झाल्यानंतर भाषणाचा कार्यक्रम सुरू झाला। काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांनी भाषणाला सुरुवात केली आणि आपल्याच प्रयत्नाने हे उद्यान सुरू झाल्याचं सांगितलं। एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचायला सुरुवात केली। त्यामुळे समोर बसलेले शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी शिवसेनेच्या समर्थनात घोषणाबाजी केली। त्यानंतर गोंधळ सुरू झाला, मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसंगावधान राखून वेळीच माईकचा ताबा घेतला आणि गोंधळावर पडदा टाकला। उद्धव ठाकरेंच्या या प्रसंगावधानामुळे शिवसैनिक तर शांत झालेच, पण काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ थोड्याशा ओशाळल्या। आपके जो नगरसेवक सत्ताधारी पक्ष का नगरसेवक नगरसेविका इधर बैठे, मैं बोलती हूँ कि सत्ताधारी पक्ष का आप मेरी ये बात का जरूर समर्थन देंगे, मेरी ये बात का जरूर समर्थन देंगे कि जो नगर सेवक नगर सेविका फाउंडेशन है उसने काम किया है उसको ही नूतनीकरण और लोकार्पण का हक देना चाहिए। उद्धव जी आज ही सबके सामने कमिश्नर जी को बोल के ये जो बीएमसी का नियम है उसमें बदलाव लाइए। आपके नगर सेवक नगर सेविका ये बात से जब खुश होंगे अंदर से, वो आपको अभी तो खासदार राहुल सेवा जी बैठे तो उनके सामने शायद सगळे शांत बसा। एका चांगल्या कामासाठी आपण इकडे आलेलो आहोत। श्रेया कोणी काम केलं याचं नसून काम झालेलं महत्व आहे। आणि नयनाताई आम्ही तुमचा आदर करतो, म्हणूनच तुम्हाला सन्मानाने व्यासपीठावरती बोलवलं। अशा अनेक गोष्टी असतात किंवा झालेल्या आहेत जी उदाहरणानुसार मी सांगू शकेन की ज्याची सुरुवात ही आमच्या कार्यकाळात झाली आणि पूर्तताही काँग्रेसच्या काळात झाली। हे होत असत, मग तो मुंबई पुण्याचा एक्सप्रेस वे घ्या, सिलिंग, आणखीन बरीच गोष्टी आहेत। पण शेवटी तुम्ही काय आम्ही काय, जनतेने निवडून दिलेले जनतेचे सेवक आहोत। कामाला योग्य लावण्यापेक्षा आज इथे जी मुलं खेळायला लागली त्यांचा आनंद बघितल्यानंतर त्यांना कोणी काम केलं याचं महत्व नाहीये, मला खेळायला मिळालं याचं महत्व। आणि खरं म्हणजे नेहमी आम्ही सांगत असतो की जनतेच्या कामामध्ये कुठे पक्षीय राजकारण आणू नका। पाण्याचा प्रश्न असेल, गटाराचा प्रश्न असेल, वॉर्ड कोणाचाही असो, महापालिका पालक म्हणून मुंबईकरांचं रक्षण करते, त्यांची सेवा करत असते। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।